एम ए मराठी एम छपन प्रथम वर्ष मराठी दोनशे एकवीस साहित्य विचार द्वितीय सत्र पुस्तक एक समीक्षा सैद्धांतिक व उपयोजित आणि या पुस्तकातील घटक दोन आणि या घटकातील आपण एक प्रश्न बघूया विविध ज्ञानशा स्या... ज्ञानशाकास आणि समीक्षा यांच्यातील नाते उलगडून दाखवा त्यामध्ये सिद्धांत आणि ज्ञानशाखा आहेत सिद्धांत आणि ज्ञानशाखा तुम्ही साहित्याच्या स्वरूपाचा अभ्यास केला यावरून तुमच्या लक्षात आले आहे की साहित्य क्षेत्रावरील समाजस्थिती राजकीय स्थिती, स्थिती सांस्कृतिक स्थितीगतीचे अपरिहार्य हो, परिणाम होत असतात इतकेच नव्हे तर आर्थिक व्यवहार घडामोडी वैज्ञानिक तंत्रज्ञानात्मक संशोधन त्याने निर्माण केलेल्या उलथापालथी भौतिक चळवळी विविध क्षेत्रातील आंदोलने विविध ज्ञानशाखात नव्या नव्या विचारप्रणाली इत्यादी परिणाम प्रकट अप्रकट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात साहित्याच्या क्षेत्रावर होत असतो त्यामुळे साहित्याचे क्षेत्र अतिशय गुंतागुंतीचे व्यमिश्र आणि जटिल बनते ही तुम्हाला ज्ञात आहे अशा असंख्य घटकांच्या झिरपण्याने निर्माण झालेल्या साहित्याचा अन्वया अर्थ लावण्याच्या इच्छेतून समीक्षा व्यवहारात विविध प्रकारचे सिद्धांत निर्माण होत असतात आणि त्यामधून बाह्य क्षेत्रातून आलेले सिद्धांतही साहित्याशी निगडीत होतात साहित्याचा अन्वया अर्थ लावण्याच्या प्रक्रियेत आधुनिक काळात निर्माण झालेल्या ज्ञानशाखातील प्रतिमानाचा कल्पक विस्तार करीत या साहित्य क्षेत्राला लावून दाखवण्याची प्रक्रिया कशी घडली याचे एक नमुना रूप आपण येथे पाहू विसाव्या शतकाच्या प्रारंभी फर्दी नांदी सोसूर या भाषिक वैज्ञानिकाने आधुनिक भाषा विज्ञानाच्या मूलभूत तत्वांची मांडणी केली साहित्य कला यांच्या संदर्भात त्याने स्वतः काही लेखन केले नाही मात्र त्यांच्या सिद्धांतामुळे मानवविद्या आणि सामाजिक विज्ञानाच्या सर्व क्षेत्रात नव्या सिद्धांताची पायाभरणी झालेली दिसते सोशूर यांनी आपल्या व्याख्यानांच्या आधारे त्यांच्या सहकार्यांनी इत्यादी स एकोणावीसशे सोळामध्ये प्रकाशित केलेल्या कोर्स डी लिंग्विस्टिक जनरल या ग्रंथाने आधुनिक संरचनावादी भाषा विज्ञानाच्या त्याचप्रमाणे चिन्ह मी माणसेचाही पाया घातला व्हॉल व्हलादिमीर प्रॉप आणि सोमान ॲक बसन यांच्या सिद्धांताचा प्रभावी संरक्षणवादी विचारसरणीवर सा आहे संरक्षणवादी भाषा वैज्ञानिक प्रतिमानाचा थोडक्यात विचार करूया कुठल्याही भाषिक समूहात माणसे बोलतात त्याला शोशूर पॅरोल म्हणतात उच्चारांची पद्धती लग्बी हेल विशिष्ट शब्द यामुळे व्यक्तिव्यक्तींच्या बोलण्यात फरक असतो याला आपण बोली म्हणतो म्हणजे पॅरोल व्यक्ती सापेक्ष असते परंतु असे असंख्य फरक असले तरी आपल्याला एकमेकांचे बोलणे समजते कारण भाषेच्या एकूण संकेत व्यवस्थेबद्दल वे आपल्याला माहिती ज्ञान असते हे सुप्त ज्ञान व्यक्ती निरपेक्ष असते यामुळेच आपण संप्रेषण करू शकतो याला शोसूर लांग म्हणजे लँग्वेज म्हणतो लांग म्हणजे लँग्वेज शोसूर यांच्या मते भाषा किंवा लांग भाषा विज्ञानांचा अभ्यास विषयच आहे यातील दुसरी मध्यवर्ती संकल्पना चिन्हांची आहे चिन्ह म्हणजे साईन हा शब्द त्यासाठी ते वापरतात चिन्ह दोन घटकांच्या एकजीव होण्याने बनते एक घटक म्हणजे ध्वनी आणि यातील ध्वनींचा क्रमही महत्त्वाचा असतो दुसरा घटक म्हणजे दोन्ही कागदाच्या पाठोपाठ वागासारखे असतात चिन्हक आणि चिन्हित ध्वनी आणि अर्थ यांचा संबंध अदृचिक म्हणजे अर्बिटरी असू शकतो संमती आणि समूह संकेत संमती आणि समूह मान्यतावर भाषेचा सगळा व्यवहार उभा असतो तिसरी संकल्पना उभ्या आणि आडव्या अक्षांची आहे त्यांच्या विवेचनानुसार उभ्या अक्षावर एकाच व्याकरणिक वर्गातील शब्द असतात या अक्षावरचे शब्द निवडून विशिष्ट क्रमाने स्थान परत लावले की आपण त्याला वाक्य म्हणतो आडव्या अक्षराचे शब्द क्रमिक सरळ रेषे आणि कालबद्ध असतात चौथा घटक एक कालिकता आणि बहुकालिकता म्हणजे ऐतिहासिकता भाषेचा म्हणजे चिन्ह व्यवस्थेचा एककालिक पद्धतीने अभ्यास करणे भाषा विज्ञानाचे नियोजित क्षेत्र आहे यातील आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे भाषेची व्यवस्था तफावतीवर भेदांवर अवलंबून असते यात कुठल्याही ध्वनीला काही स्वत्व नसते हा विचार आहे म्हणजे क किंवा य हा ध्वनी क किंवा य असाच का तर त्याचे शोषूरपणे उत्तर असे की क किंवा य हे ट प र इत्यादी नाहीत भाषेतील ध्वनींचे स्वत्व भेदजन्य असते ध्वनी व्यवस्था भेदांची संरचना असते या सर्वातून द्विपदविरोधाचे तत्त्व शोसूरने कसे वापरले ते स्पष्ट होते भेद द्विपदविरोध संरचना आणि व्यवस्था या संकल्पना संरक्षणवादी अभ्यास पद्धतीत पायाभूत आहे मिलिन यांनी आकृती रूपाने मांडलेले ज्याचे रूप आहे मानवी वाचिक व्यवहार म्हणजे लँग्वेज त्याचे दोन प्रकार आहे वाचिक वर्तन म्हणजे पॅरोल आणि भाषिक व्यवस्था म्हणजे लँग्वेज आणि लँग्वेजमध्ये भाषिक व्यवस्थेत अजून दोन प्रकार आहे एककालिता आणि कालक्रमिकता असं यांनी आकृती रूपाने मांडलेले त्यांचे स्वरूप शोषून्य मांडलेली तत्वे क्रांतिकारक स्वरूपाची होती आणि सर्व मानवविद्या सामाजिक विज्ञान तसेच साहित्यशास्त्र क्षेत्रात त्यांचे मोठे विचारमंथन घडवून आणले सर्वोच्च नवाद्या नावाने ओळखला जाणारा सिद्धांतातून निर्माण झाला आणि एकोणावीसशे साठ सत्तर या दोन दशकात प्रभावशाली ठरला शोषून्य मानलेली भाषेची संकल संकल्पना त्याचप्रमाणे भाषेच्या वैज्ञानिक अभ्यासाची संकल्पना याचे उपयोजन साहित्याच्या क्षेत्रात प्रथम प्राग प्रणालीच्या अभ्यासकांनी केले साहित्याबरोबर मानवशास्त्र मानस शास्त्र इत्यादी क्षेत्रातही संरक्षणावादी सिद्धांत प्रस्थापित झाला साहित्याच्या अभ्यासामध्ये भाषेचे रूपक उपयोजने अशा प्रकारच्या प्रकल्प संरक्षणवादी सिद्धांतांमधून निश्चित झाला भाषिक प्रयोगामागे जशी संरचनात्मक तत्त्वे असतात त्याच धर्तीवर साहित्य कृतीच्या संरक्षणाची तत्वे शोधणे भाषेप्रमाणे साहित्याला चिन्ह व्यवस्था मानणे भाषा विज्ञानाच्या धर्तीवर साहित्यशास्त्राची मानणी करणे असे या प्रकार या प्रकल्पाचे काही पहिले पैलू होते फारच सोपे असे उदाहरण देऊन सांगायचे झाले तर बालकवींचा कविता पॅरोल तर त्यांची सगळी कविता लांग बालकवींची कविता पॅरोल तर त्या काळातील मराठी काव्य म्हणजे लांग एकोणावीसशे शतकातील काव्य पॅरोल तर मराठी भाषेतील समग्र काव्य लांग लांग म्हणजे लँग्वेज आणि पॅरोल म्हणजे वाचिक वर्तन आपण कसं बोलतो आपल्या बोल बोलण्याची पद्धती कशी उच्चाराची पद्धती कशी लघवी कशी लकअप कशी बोलायची त्याला पॅरोल म्हणतात लांग म्हणजे आपली भाषा कशी आपण कोणत्या पद्धतीने भाषा बोलतो बोलीभाषा बोलतो कशी बोलतो आपले टोनिंग कशी त्याला लांग म्हटलं एका कवितेच्या आंतरिक व्यवस्थेच्या अभ्यासापासून सुरुवात करून आपण एखाद्या भाषेतील काव्य परंपरेच्या व्यवस्थेचा विचार करू शकतो यामध्ये टप्प्याटप्प्याने कृती समाविष्ट झालेल्या संकेत व्यवस्था उलगडून दाखवता आल्या पाहिजे जसे अभिप्रेत असते प्राग प्रणालीने सोशच्या भाषिक व्यवस्था आणि वाचिक वर्तन म्हणजे वाचिक वर्तन म्हणजेच पॅरोड यांच्यामधील भेद स्वीकारत त्याची साहित्याच्या शेतात पुनर्मान्य केली आणि कलेचा व्यवहार हा वाचिक वर्तनासारखा असतो त्याला विशिष्ट अनन्य आविष्काराचे एक अंग असते आणि सर्वोच्चात्मक व्यवस्थेचे दुसरे अंग असते प्रत्येक विशिष्ट साहित्यकृती सौंदर्यात्मक सा व कलात्मक निकष व्यवस्थेचा म्हणजे अस्थेटिक नॉर्म म्हणजे संरक्षणाचा आविष्कार असतो हे त्यांचे गाभ्याचे तत्व या दृष्टीने त्यांनी आपली कालसंदर्भात मान्य केली भाषेचे सर्वसामान्य वापर संरक्षणा कशी यंत्रवत कार्य करत असते विशिष्ट हेतूने विशिष्ट घटकांना किंवा घटक योजनांचा रचने स्थान देऊन भाषेचे आणखी एक सिद्ध केले जाते या दृष्टीने भाषेत पूर्वभूमीकरण त्याला इंग्रजीत फोर ग्राउंडिंग कसे होते याचे विवेक विवेचन केले क्लॉथ लेवी ट्राऊस क्लॉथ लेवी फ्राऊस या फ्रेंच शास्त्रज्ञाने शशूरचा संरक्षणावादी भाषा वैज्ञानिक तत्वांचा वापर करून संरक्षणावादी विज्ञानाचा पुरस्कार केला मानवी समाज मग त्या आधी मसो वा प्रगत स्वतःला घडवत असतात त्यांचे सामाजिक सांस्कृतिक हे नैसर्गिक वा निसर्गातिष्ठित नसून संस्कारित संरचनित व्यवस्था निष्ठ असतात या तत्वांचा विकास करताना त्याने संरक्षणावादी भाषा विज्ञानाचा मूलादर्श वापरला वेगवेगळ्या संस्कृतीचा वे वे समाजातील नातेसंबंधाचा मूलभूत संरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी मिथकांचा विश्लेषणासाठी या तत्वाची उपयोजित मागणी ट्राऊस यांनी केली एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सिद्धांताने पाश्चात्य जगात साहित्य समीक्षेत जो सिद्धांत निर्माण झाला त्याची अत्यल्प अशी चर्चा आपण केली अर्थात शोशूंनी मानलेल्या अनेक तत्वांना साहित्याच्या अभ्यासकांनी आणखवान दिले आक्षेप घेतले यापैकी महत्वाचा आक्षेप असा की, की भाषिक व्यवस्था आंतरिक संबंध व्यवस्था संरचना यावर लक्ष केंद्रित केल्याने या विचाराला संदर्भहीनता प्राप्त झाली आहे कारण ज्या विश्वामध्ये हा वाचिक व्यवहार चालतो त्या वास्तव जगापासून भाषिक व्यवस्थेला तिथे पूर्णपणे तोडण्यात येते तसेच भाषेला जगात अनेकानेक सामाजिक सांस्कृतिक कार्य करावायचे असतात या कार्याचा विचार वास्तवविश्वाचा संदर्भातच करावा लागतो ही लक्षात घ्यावे लागते तसेच यानिमित्ताने आणखी एक विचार करावा लागतो तो हा की पाश्चात्य सिद्धांतांचे आपलीकडे साहित्य संदर्भात उपयोजन करताना अत्यंत ते सावधगिरी बाळगावी लागते आपल्याकडील परिस्थितीची जाणीव ठेवावी लागते अन्यथा सिद्धांत आणि व्यवहार तफावतीने आपले वैचारिक विश्व धोक्यात येण्याची शक्यता असते विविध ज्ञानशकातील तत्वांचा अवलंब करून साहित्य समस्या नवनवे सिद्धांत कसे निर्माण झाले हे यावरून आपल्या लक्षात येईल जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज